नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, आणि प्रश्न काय होता, तर 2022 साठीचा फील्ड्स मेडल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. तर आता हा 2022 साठीचा फील्ड्स मेडल पुरस्कार मेरिना वायाझोस्का यांना जाहीर झालेला आहे, आणि यांच्या बरोबरच अजून 3 व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, आणि यांचं नाव महत्वाचं काय आहे, तर हा पुरस्कार मिळवणाऱ्या या दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत. आणि याआधी मरियम मिर्झा खानी हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला आहेत, आणि त्यांच्यानंतर आता मेरिना वायाझोस्का हा पुरस्कार मिळवणाऱ्या दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चल जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर कळतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. आणि मित्रांनो, अजून एक छोटीशी करेक्शन करून घ्या. आपण काल एक बेरोजगारीवर प्रश्न पाहिला होता, आणि त्यामध्ये मी काय सांगितलं होतं, तर जानेवारी ते जून महिन्यामधील सर्वाधिक बेरोजगारी ही एप्रिल महिन्यामध्ये झालेली आहे, त्याऐवजी जानेवारी ते जून महिन्यादरम्यान सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची बेरोजगारी ही एप्रिल महिन्यामध्ये होती, हे लक्षात राहू द्या. कारण याआधी फेब्रुवारी महिन्यामध्ये बेरोजगारीचा दर हा सर्वाधिक होता, आणि त्यानंतर आता एप्रिल महिन्यामध्ये हा दर सर्वाधिक आहे. त्यासाठी यामध्ये छोटंसं करेक्शन करून घ्या. आणि आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता पाहनुकताच स्वामी रामानुजाचार्य यांचा एक पुतळा स्थापन करण्यात आलेला आहे, आणि या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ पीस असं नाव देण्यात आलेलं आहे. तर आता हा जो पुतळा आहे हा कुठे स्थापन करण्यात आलेला आहे, तर हा रामानुजाचार्य यांचा 4 फूट उंच पुतळा जम्मू काश्मीरमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आणि जम्मू काश्मीरमध्ये कुठे, तर जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये झेलम नदीच्या काठावरील सूर्य यार मंदिरात हा पुतळा स्थापन करण्यात आलेला आहे. कोणत्या मंदिरात, तर सूर्य यार मंदिरात हा 4 फूट उंच पुतळा स्थापन करण्यात आलेला आहे. आणि या पुतळ्याचं अनावरण कोण केलेलं आहे, तर अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. आणि पहा मित्रांनो, तुम्हाला लक्षात आहे का, याआधी आपण रामानुजाचार्य यांचा एक पुतळा पाहिला होता, आणि तो हैदराबाद मध्ये नरेंद्र मोदी यांनी स्थापन केला होता, आणि त्या पुतळ्याचं नाव काय होतं, तर स्टॅच्यू ऑफ इक्विटी असं त्या पुतळ्याचं नाव होतं. आणि त्याची उंची किती होती, तर 216 फूट इतकी त्या पुतळ्याची उंची होती. हे सुद्धा लक्षात राहू द्या, अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. आणि तसेच आता थोडक्यात आपण स्वामी रामानुजाचार्य यांच्याविषयी माहिती पाहूया. तर आता स्वामी रामानुजाचार्य यांचा जन्म कुठे झालेला आहे, तर तामिळनाडूमधील श्री पेरबंदर येथे यांचा जन्म 1017 मध्ये झालेला आहे. आणि यांनी काय केलेलं आहे, तर यांनी महिलांसाठी संन्यास पद्धती सुरू करणारे पहिले हिंदू संत म्हणून ते ओळखले जातात, आणि ते विशिष्ट अद्वैत वेदांताचे प्रवर्तक होते. तर एवढ्या बाबी यांच्याविषयी लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशनचे फोर्स कमांडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर आता नुकतीच दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशनचे फोर्स कमांडर म्हणून मोहन सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता जे मोहन सुब्रमण्यम आहेत यांच्याविषयीचे 2 पॉइंट नोट करून घ्या. तर यांनी याआधी संरक्षण मंत्रालयाच्या एकात्मिक मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्य केलेलं आहे. तसेच 2018 ते 2019 पर्यंत स्ट्राईक इन्फंट्री डिव्हिजन मध्ये डेप्युटी जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. तर आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. आता पहा मित्रांनो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या संशोधकांनी नुकताच एक अॅनालॉग चिपसेट तयार केलेला आहे, आणि आता या अॅनालॉग चिपसेटला काय नाव देण्यात आलेलं आहे, हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर या अॅनालॉग चिपसेटला आर्यभट 1 असं नाव देण्यात आलेलं आहे. काय नाव देण्यात आलेलं आहे, तर आर्यभट 1 असं नाव त्याला देण्यात आलेलं आहे. आणि याचं फुलफॉर्म काय आहे, तर द अॅनालॉग रिकॉन्फिग्रेशन टेक्नॉलॉजी अँड बायस केबल हार्डवेअर फॉर AI टास्क असं याचं फुलफॉर्म आहे. आणि याचा उपयोग काय होणार आहे, तर हा चिपसेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍपना अधिक चांगले आणि जलद चालवण्यास मदत करणार आहे, त्यासाठी याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि आता इथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स विषयी बोललेलं आहे, तर याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 1909 याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचे संस्थापक कोण आहेत, तर जमशेदजी टाटा आणि कृष्ण राजा वाडियार हे या संस्थेचे संस्थापक आहेत. आणि ही संस्था कुठे स्थित आहे, तर ही बेंगलोर मध्ये स्थित आहे. तर आता तुम्हाला एवढ्या गोष्टी लक्षात आल्या असतील, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालील पैकी कोणाला अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे, तर आता नुकताच स्मृती इराणी यांना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. आणि याआधी अल्पसंख्याक व्यवहार मंत्री कोण होते,
तर मुख्तार अब्बास नक्वी हे होते आणि नुकताच आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यासाठी आता याचा अतिरिक्त कार्यभार स्मृती इराणी यांना देण्यात आलेला आहे. आणि पाहता स्मृती इराणीने एक यादी पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव काय आहे तर लाल सलाम असं त्या पुस्तकाचं नाव आहे. हे पुस्तक सुद्धा लक्षात राहू द्या आणि त्याचबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या तर पोलाद मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार हा ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. आणि याआधी पोलाद मंत्रालयाचे मंत्री कोण होते तर रामचंद्र प्रसाद सिंह हे मंत्री होते आणि त्यांना सुद्धा आता राजीनामा दिलेला आहे. त्यासाठी याचा अतिरिक्त कार्यभार हा ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून किती व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. तर आता नुकतीच राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून 4 व्यक्तींची निवड करण्यात आलेली आहे. आणि पहा राज्यसभेवर राष्ट्रपतीद्वारे 12 सदस्यांची निवड करण्यात येते आणि त्यापैकी आता हे 4 सदस्य निवडण्यात आलेले आहेत. आणि आता यांची नावं आणि हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांना कोणते पुरस्कार मिळालेले आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर एक एक पॉईंट नोट करून घ्या. तर पहा पहिलं नाव आहे पीटी उषा यांचं. पीटी उषा यांना पायोली एक्सप्रेस तसेच गोल्डन गर्ल या नावानं सुद्धा ओळखलं जातं. आणि यांना 1985 मध्ये पद्मश्री देण्यात आलेला आहे आणि 1984 मध्ये अर्जुन पुरस्काराने देखील यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि यांनी आशियाई चॅम्पियनशिप मध्ये 13 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. तर एवढे पॉईंट यांच्याविषयी लक्षात राहू द्या. आणि आता दुसरे सदस्य आहेत इलाई राजा. आणि आता हे जे इलाई राजा आहेत हे भारतातील महान संगीतकारांपैकी एक आहेत. त्यांनी आतापर्यंत 1000 अधिक चित्रपटांसाठी 7000 पेक्षा जास्त गाणी रचलेली आहेत. आणि त्यांना 2010 मध्ये पद्मभूषण देण्यात आलेला आहे आणि 2018 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता तिसरं नाव आहे वीरेंद्र हेगडे. हे एक आध्यात्मिक गुरु आहेत आणि वयाच्या 20व्या वर्षापासून कर्नाटकातील धर्मस्थळ मंदिराचे धर्माधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. आणि त्यांनी ग्रामीण विकास आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी विविध परिवर्तनात्मक उपक्रमांचे नेतृत्व केलेलं आहे. आणि आता शेवटचं नाव काय आहे तर केव्ही विजयेंद्र प्रसाद हे आता शेवटचं नाव आहे. आणि आता हे जे केव्ही विजयेंद्र प्रसाद आहेत हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक SS राजामौली यांचे वडील आहेत. तर आता या 4 व्यक्तींची नाव लक्षात राहू द्या, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालील पैकी कोणत्या IIT संस्थेत भारतातील पहिली स्वायत्त नेव्हिगेशन सुविधा तिहान सुरू करण्यात आली आहे. तर आता भारतातील पहिल्या स्वायत्त नेव्हिगेशन सुविधेचं नाव काय आहे तर तिहान असं आहे. आणि याची सुरुवात आता IIT हैदराबाद मध्ये करण्यात आलेली आहे. आणि या सुविधेचं उद्घाटन IIT हैदराबाद मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे करण्यात आलेलं आहे. आणि आता तुम्हाला परीक्षेमध्ये तिहानचा फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो, तर हे सुद्धा नोट करून घ्या. तर तिहान म्हणजे टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब ऑन ऑटोनॉमस नेव्हिगेशन असा याचा फुल फॉर्म आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. आता नुकताच ब्रिटनच्या संसदेद्वारे आयुर्वेद रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर ब्रिटनच्या संसदेने आयुर्वेद रत्न हा पुरस्कार तनुजा नेसरी यांना दिलेला आहे. आणि आता ह्या तनुजा नेसरी कोण आहेत तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाच्या त्या संचालिका आहेत. आणि त्यांना आता हा पुरस्कार भारत आणि परदेशात आयुर्वेदाच्या विकासाला चालना देण्यासाठी केलेल्या योगदानाची दखल घेऊन देण्यात आलेला आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर आता पहा अलीकडेच हा पद्मा ब्रिज चर्चेमध्ये होता. तर आता या पद्मा ब्रिजची एकूण लांबी किती आहे हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर या पद्मा ब्रिजची एकूण लांबी ही 6.15 किलोमीटर आहे. आणि हा जो ब्रिज आहे हा कोठे स्थित आहे तर हा बांगलादेशातील ब्रिज आहे. आणि नुकतेच आता या ब्रिजचं उद्घाटन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि या ब्रिजची निर्मिती कधी सुरू करण्यात आली होती तर 2015 मध्ये या ब्रिजची निर्मिती सुरू करण्यात आली होती. आणि संपूर्णतः स्वतःच्या खर्चाने बांगलादेशने हा पूल तयार केलेला आहे. आणि यासाठी एकूण खर्च किती आलेला आहे तर 30,193 करोड टक्का इतका यासाठी खर्च आलेला आहे. आणि आता हे टक्का काय आहे तर ही बांगलादेशची करन्सी आहे. आणि आता हा जो पूल आहे हा बांगलादेशातील सर्वात मोठा पूल बनलेला आहे. तर ठीक आहे, एक एक पॉईंट नोट करून घ्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नुकताच युनायटेड नेशन हॅबिटेटने 2022 वर्ल्ड सिटीज रिपोर्ट प्रकाशित केलेला आहे. आणि आता या रिपोर्टनुसार कधीपर्यंत भारताची शहरी लोकसंख्या 675 दशलक्ष होईल असं सांगितलेलं आहे. तर आता या रिपोर्टनुसार 2035 भारताची शहरी लोकसंख्या ही 675 दशलक्ष होईल असं सांगितलेलं आहे.
आणि त्याचबरोबर या अहवालानुसार 2035 मध्ये भारतातील शहरी भागात राहणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी ही 43.2% असेल असं सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे. आणि तसेच 2021 मध्ये शहरी लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या 56% 2050 पर्यंत 68% पर्यंत वाढण्याचा अंदाज सुद्धा या वर्ल्ड सिटीज रिपोर्ट मध्ये देण्यात आलेला आहे. आणि तसेच या अहवालानुसार 70% हरितगृह वायू उत्सर्जनासाठी फक्त शहरे जबाबदार आहेत असं सुद्धा या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. तर आता या प्रश्नाविषयीचे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता आजच्या सत्राचा शेवटचा प्रश्न पहा. कोणत्या कंपनीने M15 हे पेट्रोल लॉन्च केले आहे? तर पाहता हे M15 पेट्रोल काय आहे, तर यामध्ये 15% मिथेनॉल मिक्स केलं जातं, यासाठी याला M15 असं म्हटलं जात आहे. आणि नुकतेच आता M15 हे पेट्रोल इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं लॉन्च केलेलं आहे. आणि आता सध्या हे पेट्रोल प्रायोगिक तत्वावर आसामच्या 3 जिल्ह्यात लॉन्च करण्यात आलेला आहे. आणि पाहता इथं कोणत्या कंपनीविषयी बोललेलं आहे, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. तर आता या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 30 जून 1959 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. मुख्यालय याचं नवी दिल्ली येथे आहे. आणि सध्या अध्यक्ष कोण आहेत, तर श्रीकांत माधव वैद्य हे याचे अध्यक्ष आहेत. आणि ही एक महारत्न कंपनी आहे. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच्या राज्य क्रमवारी निर्देशांक 2022 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर कळतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.